brought to you by Aqua Team. Be better, be bold. शेकापच्या नेते मंडळींनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं आणि त्यावेळेस ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना जर आता महाविकास आघाडी तिकीट देणार असेल तर जनता सुज्ञ आहे. आणि चुकीचा निर्णय झाला जे की सांगलीमध्ये मागच्या वेळ लोकसभेच्या वेळेस झालं होतं तसं जर झालं तर निश्चितपणे. मी आता सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि काल आपण पाहिलं की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते दीपक आबा साळुंखे यांना शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की मशाल हातात दिलेली आहे मात्र उमेदवारी जाहीर केलेली नाही. आपण जर वास्तविक पाहिलं तर सांगोल्याची हा मतदारसंघ आहे हा शेकापचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणाहून 11 टर्म कैलासवासी गणपतराव देशमुख हे या ठिकाणी आमदार होते. अनेक वेळा या ठिकाणी सभा झाल्या शरद पवारांच्या असतील जयंत पाटलांच्या असतील आणि त्या ठिकाणी देशमुख कुटुंबातून अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असतील असं सांगण्यात आलं. मात्र अचानकच महाविकास आघाडीमध्ये कुठंतर बिघाडी झाली आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. गणपतराव कैलासवासी आबासाहेबांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या भावना तीव्र आहेत आणि जे उमेदवार आहेत बाबासाहेब देशमुख ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काल जो उद्धव साहेब ठाकरेंनी जो निर्णय घेतला यावरती तुम्हाला काय वाटतं. निश्चितपणे महाविकास आघाडीचे पालकत्व घेतलेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी भाई जयंत पाटील यांना आश्वस्त केलेलं आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला सांगोला मतदारसंघाची हे तिकीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळेल. काल फोनवरती चर्चा झाली आणि फोनवरती संभाषणानंतर भाईने आपल्याला आम्हाला सांगितलं की निश्चितपणे इथली जागा ही शेतकरी कामगार पक्षाला सुटेल. तुमच्यापैकी जर एखाद्याने जर महाविकास आघाडीतून उमेदवारीवर दावा केला असता किंवा गेला असतं तर ठीक होतं मात्र दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नेत्याला तिकीट देत आहेत काय तुम्हाला वाटतं याबद्दल. निश्चितपणे ज्यावेळेस अस्तित्वाची लढाई होती पुरोगामी विचाराची मागच्या आत्ता काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस पुरोगामी विचार टिकवणं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्याची जबाबदारी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती आणि नेतेमंडळींवरती होती. त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाने आणि माढा मतदारसंघामध्ये सर्व पवारसाहेबांच्या विचारांच्या नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतेमंडळींनी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी त्याचबरोबर शेकापच्या नेतेमंडळींनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं आणि त्यावेळेस ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना जर आता महाविकास आघाडी तिकीट देणार असेल तर जनता सुज्ञ आहे आणि जनता त्याचं उत्तर देईल. मला त्यावर भाष्य करण्याची गरज वाटत नाही. एक चर्चा आहे की महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्ष बाहेर पडेल या निर्णयामुळे काय यावं. निश्चितपणे महाविकास आघाडीतील जे नेतेमंडळी आहेत देशपातळीवरचे आणि राज्यपातळीवरचे आम्हाला खात्री आहे की सांगोला मतदारसंघाचं तिकीट हे महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाला मिळेल आणि काल भाईंनाही पवारसाहेबांनी तशी खात्री दिलेली आहे. पण समजा चुकीचा निर्णय झाला जे की सांगलीमध्ये मागच्या वेळ लोकसभेच्या वेळेस झालं होतं तसं जर झालं तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचा इथला कार्यकर्ता कालपासून आमच्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आम्ही हितगुज करतो आहे आणि त्यांची मागणी आहे की काही झालं तर शेतकरी कामगार पक्ष सांगोला मतदारसंघातली जागा ही पक्षाच्या तिकिटावर लढेल. त्याचबरोबर राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि प्रागतिक पक्षाची एक आघाडी आहे डाव्या विचारसरणीची त्या सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना जर महाविकास आघाडीकडे मागणी केली असता ज्या काही 15-20 जागा मागितलेल्या आहेत त्या सन्मानाने जर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आणि नेतेमंडळींनी जर दिल्या नाहीत तर निश्चितपणे प्रागतिक पक्षाची जी आघाडी आहे डावा विचार जो आहे त्यातून हे सर्व पक्ष बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आबासाहेबांच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे कुठं तर आबासाहेबांच्या नंतर शरद पवार हे म्हणजे तुमच्या कुटुंबाचे प्रमुख असल्यासारखं आहे तुमच्या आजोबांची भूमिका एक ते वारंवार सर्वजण म्हणतात आणि कुठंतर ही जी घटना घडलेली आहे की तुमच्या विरोधात म्हणजे तुम्हाला उमेदवारी न जाहीर करता दुसऱ्या उमेदवाराला महाविकास आघाडीमध्ये घेतं हे कुठंतरी एक चुकीचं झालं आहे असं वाटत नाही का.
निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना इथल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित बहुजन समाजातील आणि नाहिरे वंचित घटकांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर केलं. हे करत असताना पुरोगामी विचार टिकवला आणि आयुष्यभर पवारसाहेबांना राज्यात आणि जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांना आबासाहेबांनी साथ दिली. पवारसाहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भविष्य काळामध्ये आबासाहेबांच्या पाश्चात तुमच्या कुटुंबातला आमदार निश्चितपणे निवडून आणण्याची जबाबदारी पवारसाहेबांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं पवारसाहेब त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाहीत. राज्यभरात आता आपण पाहतोय की मराठा आरक्षण OBC आरक्षणचा विषय आहे आणि सांगोल्यामध्ये धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावरती आहे. ह्याचा फटका कुठंतरी तुम्हाला जर डावललं तर राज्यभरात महाविकास आघाडीला बसल. स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात आणि मतदारसंघात राजकारण आणि समाजकारण करत असताना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण केलं. कधीही जातीवाचक एकही त्यांच्या आयुष्यामध्ये वाक्यसुद्धा गेलं नाही आणि कदापिही इथं तालुक्यामध्ये जातीवाचक काही घटना घडतील याला कदापि थारा दिला नाही. निश्चितपणे आबासाहेबांनी सर्व जातीधर्मांना एकत्रित घेऊन समाजकारण आणि राजकारण केलं. मला खात्री आहे की आमच्याकडून त्या गोष्टी होणार नाहीत. आबासाहेबांचे आम्ही विचार निश्चितपणे टिकवणार आहोत. पण जर काही गोष्टी घडल्या तर जनता त्याला न्याय देईल आणि तो प्रश्न हा जनतेचा आहे. आमच्याकडून अजिबात तशा गोष्टी होणार नाहीत याची खात्री मला आहे. तिरंगी जर लढत झाली तर कसं गणित राहील? कारण का आपण पाहिलं की दीपक आबांनी साथ दिली होती त्यावेळेस बापूंचा विजय झाला 750-800 मतांनी, मात्र यावेळेस ते स्वतंत्र लढतील. ह्याचा फटका तुम्हाला बसेल का बापूंना बसेल? मागच्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष या तालुक्यामध्ये होते अशी लढत झाली होती. मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार माझा भाऊ अनिकेत दादांचा 768 मतांनी निसटता पराभव झालेला आहे आणि मला खात्री आहे की या राज्यात आणि देशामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी काय घडतं हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे. अशा परिस्थितीत आपला नेता नाही, सत्ता नसताना इथला शेतकरी कामगार पक्षाचा एकही कार्यकर्ता आबासाहेबांच्या विचाराला कुठं डाग लागेल असे पाऊल या कार्यकर्त्यांनी उचललेलं नाही. च्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष या तालुक्यामध्ये होते अशी लढत झाली होती. मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार माझा भाऊ अनिकेत दादांचा 768 मतांनी निसटता पराभव झालेला आहे आणि मला खात्री आहे की या राज्यात आणि देशामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी काय घडतं हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे. अशा परिस्थितीत आपला नेता नाही, सत्ता नसताना इथला शेतकरी कामगार पक्षाचा एकही कार्यकर्ता आबासाहेबांच्या विचाराला कुठं डाग लागेल असे पाऊल या कार्यकर्त्यांनी उचललेलं नाही. आणि मला खात्री आहे की इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एवढा भक्कम आणि ताकदीनं येत्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाईल आणि या मतदारसंघावर परत एकदा लाल बावटा फडकवून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहील. तुम्ही आता डॉक्टर अनिकेतनचं नाव घेतलं, काय आता तुम्ही असाल उमेदवार का ते असाल असा एक संभ्रम पूर्णपणे कार्यकर्त्यांमध्ये आहे, मतदारामध्ये आहे, यावरती चर्चा सुरू आहेत, काय ठरलं आहे तुमचं? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस्ड पार्टी आहे. केडर जे सांगेल ते मी असेल, अनिकेत दादा असतील, आम्ही सन्मानाने त्यांचा निर्णय स्वीकारू आणि आम्ही आबासाहेबांचे नातू आहोत, घरातला एक घटक सदस्य आम्ही दोघंही आहोत. आबासाहेबांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये स्वतःची उंची आणि प्रतिमा वाढवत असताना ज्या विचारांची ठेवण या तालुक्याला आणि महाराष्ट्राला दिली त्या विचाराला आम्ही तडा जाऊ देणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो. निश्चितपणे या कुटुंबातून एकच उमेदवार असणार आहे. आम्ही दोघंही सुज्ञ आहोत, सुशिक्षित आहेत आणि इथल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवणार नाहीत, लवकरच त्याचा निर्णय होईल. शेवटचा प्रश्न विचारतो, आबांच्या नातवावर जर महाविकास आघाडीनं अन्याय केला तर काय भूमिका राहील? महाविकास आघाडीला काय इशारा देत आहे?
निश्चितपणे मला वाटतं स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षे राजकारण करत असताना आणि विधिमंडळामध्ये काम करत असताना या तालुक्यातील मतदारसंघातील नाही तर तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब दीनदलित वंचित कष्टकरी वर्गाचे प्रश्न त्या विधिमंडळात मांडले, ते सोडवले, कायदे केले, गोरगरिबांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर त्या मोठ्या माणसांनी केलेलं आहे याची जाणीव महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते मंडळींना आहे. आणि यदा कदाचित आपण जसं म्हणता तसा अन्याय जर आमच्या कुटुंबावर आणि शेतकरी कामगार पक्षावर झाला तर निश्चितपणे या संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील आणि त्याचे परिणाम हे भविष्यकाळात या महाविकास आघाडीला भोगावे लागतील असं मला वाटतं. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला.